नमस्कार, मी आदर्श ताळे, ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आता आपण आहोत शिरगाव परिसरात, वार्ड क्रमांक 45-46 मध्ये, आणि माझ्यासोबत आहेत अरुण सुरवळ. आज निमित्त असं खास आहे कारण आज अरुण सुरवळ जे 45-46 या वार्डाचे माजी नगरसेवक आहेत, खरं तर कार्यसम्राट नगरसेवक त्यांना म्हटलं जातं, आज त्यांचा 51वा वाढदिवस प्रभागातील नागरिकांतर्फे साजरा करण्यात येतो आहे. आणि या रक्तदान, या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत अरुण सुरवळ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा साहेब. काय वाटतं प्रभागातील नागरिकांकडून आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचा वाढदिवस साजरा होतो? निश्चित माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांमार्फत हा वाढदिवस 51वा वाढदिवस माझ्या या ठिकाणी साजरा केला जात आहे. माझ्यासाठी निश्चित सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. एक सामाजिक बांधिलकी जपत असताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी थॅलेसेमिया ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांना सतत रक्ताची गरज भासत असते, आणि त्यांची ही गरज त्या कार्यकर्त्यांच्या काही लक्षात आलेली आहे, आणि ती एक सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य जपण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, आणि त्या दृष्टिकोनातून त्या रुग्णांच्यासाठी काही मदत करता येईल हा संकल्पना माध्यमात ठेवून या ठिकाणी या कार्यकर्त्यांनीच रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, आणि हा संपूर्ण कार्यक्रम त्यांनीच आयोजित केलेला आहे. सर, असे खूप कमी लोक असतात की ज्यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत साजरा केला जातो, त्यातले तुम्ही एक आहात. काय भावना आहे यावेळेस? कोणत्याही राजकीय नेत्यासाठी ही गौरवाची बाब आहे की आपला वाढदिवस आपल्या कार्यकर्त्यांनी साजरा करावा. कितीही जरी असलं तरी आपण स्वतःहून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्याबरोबर जे लोक जोडलेले आहेत किंवा मी जे लोक जोडलेले आहेत इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, ते अतिशय जीवाला जीव देणारे असे कार्यकर्ते माझ्याबरोबर माझ्या साथीने काम करतात. प्रसंग कोणताही असो की ते सतत, मी असो वा नसो, समाजसेवेसाठी, जनतेच्या सेवेसाठी, लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी हे कार्यकर्ते सतत धावत असतात, आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे. आपण बघाल की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सर, तोंडावर निवडणूक आहे, काय रचना आहे? कारण जे असे कोणते प्रश्न जे प्रलंबित आहेत, आणि येणाऱ्या निवडणुकीनंतर असे कोणते प्रश्न तुमच्या नजरेत आहेत की जे तुम्ही तडीस नेणार आहात? निश्चित निवडणुका तोंडावर आहेत, पण होत नाहीत ही खंत आहे की मागचा 2.5 वर्षाचा कालावधी करोनामध्ये आणि आरक्षणाचा विषय असेल आणि इतर कोणत्या कारणास्तव निवडणुका इथे झालेल्या नाही आहेत. खऱ्या अर्थाने असं होऊ नये, कारण एक 2-4 दिवसाचा दोन चार महिन्याचा कालावधी असेल तर तो निघून जातो, आणि त्याच्यामध्ये संपूर्ण कामाची पद्धत बिघडलेली आहे. पालिकेतूनसुद्धा आणि लोकांपर्यंत सुविधा पोचवण्यातसुद्धाचा अडथळा निर्माण झालेला आहे. निश्चित लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात. बरीचशी कामं या ठिकाणी पूर्वतास नेलेली आहेत, चांगल्या प्रकारचे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत, लाईट व्यवस्था असेल किंवा ज्या ज्या काही सुविधा इथे नागरिकांना, माझ्याकडे ज्यावेळेस वाढ आलेला होता त्यावेळेस ज्या नव्हत्या त्या ठिकाणी ते सगळ्यांच्या सहकार्याने झालेले आहेत. मी एकट्यानेच केले असं म्हणता येत नाही, सगळ्याच ज्या ज्या वरिष्ठ लोक आहेत माझे त्यांनी मला सहकार्य केलं आहे, आणि त्या सुविधा आपण तिथे कमीत कमी चांगल्या निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही पुढे जाऊन चांगल्या प्रकारचं गार्डन या ठिकाणी असेल, चांगल्या प्रकारचं क्रीडांगण अद्यावत स्वरूपात या ठिकाणी करण्याचा मानस निश्चित असेल. बरं, आपल्यासोबत अरुणजी सुरवळ यांचे निष्ठावंत कार्यकर्तेसुद्धा आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल आज अरुणजी सुरवळ यांचा 51वा वाढदिवस, कार्यकर्त्यांमार्फत कशाप्रकारे तयारी करण्यात आली होती आणि काय नेमकी रचना आहे? सर्वप्रथम आमचे कार्यसम्राट आणि लाडके नगरसेवक श्री अरुण तुकाराम सुरवळ यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो. साहेब नगरसेवक झाल्यानंतर साहेबांनी ज्या आमच्या वार्डामध्ये ज्या सुधारणा केलेल्या आहेत, ज्या नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत, नागरिकांची सामाजिक बांधिलकी जपलेली, कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये साहेबांनी स्वतःला झोकून देऊन सगळ्यांसाठी उपचार केलेले आहेत, बेड उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचीच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, जेणेकरून लोकांना रक्तदान
केल्यानंतरून एक स्वतःला आनंद होतो आणि गरजू लोकांना रक्तासाठी कुठं फिरायला जायला नको म्हणून आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 45-46 जर एकंदरीत विचार केला तर मागच्या काही काळामध्ये अरुण सुरवळ यांच्यावर टीका करण्यात आली होती की पाण्याचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न, परंतु जनता त्यांच्या मागे दिसते. काय चित्र आहे येणाऱ्या निवडणुकीत, काय चित्र असेल हे बघा. आरोप करणाऱ्यांना तोंड तो बोलणाऱ्यांना काही हेत नसतं, पण समाजातल्या आमच्या प्रभाग क्रमांक 45-46 या प्रभागातील नागरिकांना असं वैयक्तिक माहिती की अरुण सुरवळ काय आहेत आणि ते लोकांना कुठल्या लेवलला मदत करू शकतात. पाण्याचा जरी प्रश्न राहिला, साहेबांनी आपले शहराचे नगराध्यक्ष माननीय वामनदादा म्हात्रे यांच्या सोबत राहून आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्फत सगळ्या ह्या पाणी प्रश्न सोडवण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. आपल्या इथं पाण्याची टाकीसुद्धा बांधण्यात येणार आहे, त्यासाठी काही आमदार साहेबांकडून उशीर होत आहे असं आम्हाला कार्यकर्त्यांना जाणवत आहे, परंतु विषय असा आहे की ते लवकरात लवकर ते पाणी प्रश्न सोडवावा आणि प्रभागातील नागरिकांना पाण्यापासून मुक्त करावं हे आमचं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्यासाठी अरुण सुरवळसाहेब सतत दिवस रात्र पाण्यासाठी झटत आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण एक शेवटची प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांकडून घेणार आहोत. एक ज्येष्ठ कार्यकर्ते काय सांगाल, आज अरुणजी सुरवळ यांचा वाढदिवस, काय अशा गोष्टी होत्या की ज्या या प्रभाग क्रमांक 45-46 साहेब नगरसेवक झाल्यानंतर घडल्या आणि अजून असे काही प्रश्न आहेत का जे तुमच्या नजरेत आहेत? आताच यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पाण्यासंबंधित श्री सूर्यवंशी यांनी सांगितलेलं आहे आणि कालच त्यांनी परवा एक इथे वर्षभर असे बातमी टाकली आणि अधिकाऱ्याशी चर्चा केली आहे. इथे विद्युत प्रवाह फार कमी प्रमाणात लोडशेडिंग होते आहे किंवा जाते आहे, त्या माध्यमातून सुरवसाहेबांनी आता ह्या भागामध्ये 45-46 एक टावर उपलब्ध व्हावा, हा टावर उपलब्ध व्हावा अशी मागणी केलेली आहे आणि ते पूर्ण होईल अशी आमची खात्री आहे. अरुणजी सुरवळांकडे आपण जाऊ. साहेब काय बोलत हे बोलत आहेत का? सर्वप्रथम वार्ड क्रमांक 45 विद्यमान नगरसेवक सन्माननीय अरुणजी सुरवळ साहेब यांना वाढदिवसाच्या प्रथमतः लाख लाख शुभेच्छा देतो. प्रभागामध्ये गेल्या 2018 आम्ही या ठिकाणी राहतो आणि आम्ही ह्या मुंबईकडचा आलेला हा जो आमचा रहिवासी वर्ग आहे हा आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम तर भयभीत असतो की नवीन शहरामध्ये आल्यानंतर आपले या ठिकाणी सुखसुविधा काय भेटणार आहेत. या ठिकाणी आल्यानंतर समजतं की या ठिकाणी कार्यक्षम नगरसेवक म्हणून अरुण सुरवळ साहेबांची ओळख आहे आणि जेव्हा ओळख होते तेव्हा समजतं की ग्राउंड लेवलला जे काम आहे ते काम करण्याची पद्धत ही अतिशय टोकाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही काम करायचं असेल तर अधिकारी असतील, कुठलाही सरकारी वर्ग असेल, त्या ठिकाणी स्वतः जाऊन साहेब काम करतात. आज जो पाण्याचा प्रश्नाच्यावरती वारंवार टीका केली जाते हेही मला आज तुमच्या माध्यमात समजतं आहे, परंतु या ठिकाणी ती सर्वात चुकीची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांमध्ये किंवा स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी माहिती आहे की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी रात्रीचा दिवस केला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही कॉल करतो, जेव्हा जेव्हा आम्ही संपर्क करतो साहेबांशी, तेव्हा साहेबांनी त्या ठिकाणी त्या पाण्या प्रश्नावरती तोडगा काढून त्या ठिकाणी तो सोडवलेला आहे. आज प्रभागामध्ये 90% पाण्याचा प्रश्न हा या ठिकाणी संपलेला आहे, राहिला तो थोडाफार प्रश्न त्या ठिकाणी तो पूर्ण करण्यासाठी साहेबांचे पूर्णपणे प्रयत्न आहेत. त्या ठिकाणी मग स्थानिक प्रशासन असेल, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी असतील, सर्वांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे सुरवळ साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच संपेल अशी या ठिकाणी अपेक्षा. अरुणजी सुरवळ यांचा 51 वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातोय, शिरगावचा कायापालट होतोय आणि बदलापूर बदलतंय त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे तुम्हाला एकदा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुर्तास तरी एवढंच नवीन विषय नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ताला सबस्क्राईब करा आणि त्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन विनीत मोरेसह आदर्श तायडे, ठळक वार्ता, शिरगाव.